अबे मैतीच्या बंगालीले खिसे भी नाही राहत. काय म्हणलं? मैतीच्या बंगालीले खिसे भी नाही राहत. का न्यायचे आहे काय? कोणी मेला तर पैशात पेटवते का? पेटव ना. लाकडा लावायच्या जागी नोटाचे 2000 बंडल ठेवतो म्हणा, टाकतो म्हणा, ठेवतो म्हणा त्याच्यावर बापाचं प्रेत आणि पेटवतो म्हणा, बाबाजी तुम्ही कमावले ठीक आहे याच्यात पेटव. वापरत नाही आता माझ्यासारखा गोरगरीब आहे, कोणतेही कामधंदे नाही, जवान शिकलेले पोट्या यायले लोकसंख्या लावलत का होते? कोणाच्या बापात चाललं? बिचाऱ्याला रोजगार भेटन ना. दर तो दो दर दिवसाचा 2000-2500 रुपये लोक जनगणनेचे देते. हे जे पोट्टे रिकाम टवे अलाल गावात फिरणारे शिकले सवरले यायले बी लोकसंख्या जनगणना मोजून द्यावा असं ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देता येईल, पण ते देत याच्यासाठी नाही का हे पोट्टे असे रिकाम टवे काम करू शकते, आपल्याच मनानं डबे भरू शकते लोकसंख्येचे. हे उचाण टवे पोट्टे राहते, यायच्या का हाडावर चोट राहते. हे धरण ठीक आहे, हा मग मानवा ठीक आहे, नितेश कराय ठीक आहे, नितेश कराय 4 गेला भेटले नाही, हल्ली नितेश कराय बायको 1 ठीक आहे, पोट्ट 1 ठीक आहे, बकऱ्या 4 आहे नाही तरी आपल्याच म्हणा ठीक आहे, 1 कार 2 बाईक ठीक आहे. आता बाईक माझ्याकडे एकच आहे त्यानं 2 लिहिली. आपल्या मनान रकाने भरतो हे पोट्ट, याच्या का बापात चाललं? कर सबमिट, खोटी माहिती सादर करायचं होय, आणि खोटी माहिती सादर केली त्याच्या काहीच बापात चाललं नाही ठीक आहे. भारत सरकारपर्यंत खोटी माहिती झाली आहे का नाही? म्हणून त्याला ही माहिती दिल्या जात नाही ठीक आहे, तुम्ही भराबा हे सांगितल्या जात नाही ठीक आहे. म्हणून शिक्षक लोक लावते ते त्याच्यासाठी लावते मास्तर लोक. ह्या उन्हाळ्यात प्राथमिक शाळेचे मास्तर लोक भरत राहते डब्याच्या डबे. आणि एखाद्या घरी जर एखादा माणूस जनगणना करताना शिक्षक पोहोचला नाही, त्याने 2 चक्रा मार, 3 चक्रा मार ठीक आहे. हो आणि कलेक्टर ऑफिसले दररोज माहिती सादर करावी लागते. साधं काम आहे का जनगणना? प्रायव्हेट पोट्टेले रिकाम टवे पोट्टे राहते बस स्टँड पांठीले राखत ग्रॅज्युएट झाले, त्याला द्यायला पाहिजे प्रशिक्षण, पण त्याला नाही देत. काऊन नाही देत हे बी सांगतो. इकडं जर मास्तरनं कमी जास्त भरलं त्या आकडेवारीत तर त्याची नोकरीच खाते कलेक्टर साहेब. हो नोकरीच खाते ठीक आहे. म्हणून हे जे व्यवस्था आहे जिल्हा परिषदचे शाळेत हे सरकारी ठीक आहे, म्हणजे हे बा गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि याचा वापर जनगणनेसाठी करायला पाहिजे ना आपण. आणि हे उत्तरदायित्व आहे, जर यानं कमी जास्त खोटी माहिती दिल्ली त्याच्यात सादर केली आणि असं लक्षात आलं तर त्याची नोकरी गेली म्हणून समजा ठीक आहे. का तुम्ही पण तुम्ही जर खोटी माहिती दिली आता मुंबईसारख्या ठिकाणी भाऊ, जर ठीक आहे 6 घर असलं आणि 6 मजल्यावर राहत असेल ना, तो माणूस जर 3 गैरहजर राहिला तो मास्तर हेलपाट्या मारता मारता मरण उभ्यानं ठीक आहे, चढण्यान उतरणे मरणार नाही का तो ठीक आहे. आणि जिल्हा परिषदचे आणि प्राथमिक शाळेचे आणि जे सेमी गव्हर्नमेंट आहे अशा शाळेच्या शिक्षक लोकायले जनगणनेत कामी लावते का ठीक आहे? पण भाऊ एक्स्ट्रा पैसे बी देते, हा पगार बी देते आणि एक्स्ट्रा पैसे बी देते, फुकट नाही देत. सरकार कोणतंही काम करून घेईन तर पैशाशिवाय करत नाही ठीक आहे. पैसे कमवायचे लेकाले आणि मस्त आपणच उडवायचे, काय पोट्ट्यासाठी घेईन काही नाही ठेवायची ठीक आहे. ते दाडू बेवडं निघालं म्हणजे काय करायचं त्या पोट्ट्याचं? हा पैसे आपण कमवायचे आणि पोट्टं उत्माच करण ठीक आहे. 1 पोट्ट्यासाठी आपल्यासाठी एक घर कमवायचं, घरात राहायसाठी ठीक आहे, बस लय झालं, आपणच गाडी घ्यायची फिरायचं आणि मस्त दरवर्षी एक टूर मारायचा ठीक आहे. सुचते नाही करत, पैसे कमवायचे उडवायचे, कुठं घेऊन जायचे? आपे मैतीच्या बंगालीले खिसे बी नाही राहत. काय म्हणलं? मैतीच्या बंगालीले खिसे बी नाही राहत. का न्यायचे आहे काय? कोणी मेला तर पैशात पेटवते का? पेटव ना. लाकडा लावायच्या जागी नोटाचे 2000 बंडल ठेवतो म्हणा, टाकतो म्हणा, ठेवतो म्हणा त्याच्यावर बापाचं प्रेत आणि पेटवतो म्हणा, बाबाजी तुम्ही कमावले ठीक आहे, याच्यात पेटवतो तुम्हाला, पेटवते का? अबे इतकं खतरनाक काम आहे का, डोरलं सुद्धा काढून घेते, असं सगळ्यात अंगठी हातातली थे बी काढून घेते, काहीच नाही ठेवत. हे दारू पिजाडे असन तर एक फक्त नीप ठेवते, त्याच्यात बी अर्धीच ठेवते, 90 इतके खतरनाक लोक आहे, काहीच नाही देत. फक्त हिंदू रीतिरिवाजानुसार एक सोन्याचा खडा असायला पाहिजे म्हणून एखादं उल्लीसं बारीकसं दाताच्या खालतं ठेवते. तुम्ही तो धडा वाचला असन स्मशानातील सोनं तर ते हिंदू रीतिरिवाजानुसार मग ते तसं ठेवते, नाही तर काही काही नाही लागत, इथं सगळे टाकून मस्त जगाचं